16 डिसेंबर रोजी मुंबई येथे जागतिक बौद्ध धम्म परिषद होणार असून या धम्म परिषदेला सातारा जिल्ह्यातून किमान 2000 लोक जाणार असल्याची माहिती आरपीआयचे सातारा जिल्हाध्यक्ष अशोक बापू गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. येत्या 16 तारखेला जागतिक बौद्ध धम्म परिषद महालक्ष्मी रेस्कोच्या ग्राउंडवर होते आणि या परिषदेसाठी प्रमुख उपस्थित दलाई लामांचे असणार आहे आणि जेवढे बुद्धिस्ट राष्ट्र भारत जगात आहेत त्यातले बहुतांशी बुद्धिस्ट राष्ट्राचे प्रतिनिधी ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सन्माननीय रामदासजी आठवले साहेब आहेत. कारण आपण आठवले साहेबांची जागतिक बौद्ध धम्म परिषदेवरती उपाध्यक्षपद निवड झालेली आहे. त्या परिषदेचे अध्यक्ष मला वाटतं जपानचे पंतप्रधान आहेत आणि त्याच्यावर ते आठवले साहेबांना घेतलेलं आहे आणि म्हणून या परिषदेकडं सगळ्या कार्यकर्त्यांनी वेगळ्या विचारानं बघितलेलं आहे आणि ही धम्म परिषद ही महत्त्वपूर्ण राहील. तिचे साक्षीदार होण्यासाठी सातारा जिल्ह्यामधनं किमान 2000 लोकं जातील. प्रत्येक तालुक्यामधनं 200-200 लोकं निघालेली आहेत. 200-250-300 हे 2000 लोकांचं टार्गेट झालेलं आहे आणि या परिषद यशस्वी करण्यासाठी आम्ही सातारा जिल्ह्याच्या 2000 लोकं जाणार आहोत आणि ही बौद्ध धम्म परिषद यशस्वी करणार आहोत.